महाराष्ट्रात महाविकास महाआघाडीच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात. सोलापुरात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर गुरुवारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच सोलापुरातील बाळेबस इथं काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, शिवसेनेचे शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भारत जाधव, पालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत एकमेकांना पेढे भरवून, गुलाल उधळून, फटाक्यांची आतषबाजी करत महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीनंतर मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक अमोल शिंदे, विनोद भोसले, बाबा मिस्त्री, काँग्रेस पक्षाचे युवा शहर अध्यक्ष अंबादास करगुळे, सुनील रसाळे, प्रताप चव्हाण, विजय पुकाळे, महेश धाराशिवकर, अक्षय बसोटे, योगेश पवार, वसीम बुऱ्हाण, गणेश डोंगरे, नवनाथ भजनावळे, शरणप्पा दुर्लेकर, रवी गुब्याडकर, अजय शिर्के, डॉक्टर सलीम नताफ, अनिल उकरंडे, महम्मद इंडीकर, अनिल वसीम खान, महादेवी कोरे, कविता चव्हाण, वंदना जाधव यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष चालू आहे. सोलापूर शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी जल्लोष चालू आहे. शहर दक्षिण घ्या, शहर मध्य घ्या, शहर उत्तर घ्या, सगळ्या ठिकाणी, सर्व ठिकाणी जल्लोष चालू आहे. आज रामराज्य महाराष्ट्रात आलेले आहे, त्यानिमित्ताने आज जल्लोष आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे पूर्ण 5 वर्षभर रामराज्य करून दाखवतील. पक्ष काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, हे एकत्र येऊन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं सरकार ह्या ठिकाणी देतील. आणि 5 वर्ष हे तिन्ही पक्षाचं आघाडी चांगलं काम महाराष्ट्रामध्ये करेल. प्रामुख्याने आपल्या सगळ्यांनी पाहिलेलं आहे, गेली 4-5 वर्ष जरी आम्ही सत्तेत होतो तरी शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या बाबतीत अग्रेसिव्ह नेहमीच शिवसेना राहिलेली आहे. महाराष्ट्राच्या सत्तेपुरता नाही तर पूर्ण खालच्या महापालिकापासून खालच्या ग्रामपंचायतीपर्यंत हे सगळे तिन्ही पक्ष आता एकत्रित येऊन महाराष्ट्रामध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळतील आणि एक वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. राष्ट्रवादीचे, काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेनेचे काही मंत्री शपथ घेतील हा योग आजच्या दिवसाला या महाराष्ट्रासाठी अतिशय सुवर्ण योग आहे असं मी समजतो. आणि निश्चितच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हा सरकार 5 वर्ष टिकून राहीलच राहील. पुढचे 25 वर्षसुद्धा या महाविकास आघाडीनं एकत्रित येऊन जर करता व्यवस्थित एका जीवाने जर काम केलं तर 25 वर्ष निश्चितच या महाराष्ट्रामधून विकास आघाडीचं सरकार हटणार नाही अशी मला खात्री वाटते. आदरणीय उद्धवसाहेब हे आज मुख्यमंत्री म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्ष यांचं सरकार आज राज्यात स्थापन होत आहे. त्याच धर्तीवर सर्व राज्याच्या नेतृत्वांच्या आदेशान्वये सोलापूर महानगरपालिकेमध्ये देखील निश्चितपणानं महाआघाडीचं सुतोवाच या ठिकाणी आज आरंभ होत आहे आणि महानगरपालिकेमध्ये देखील महाआघाडीचं कामकाज चांगल्या पद्धतीने होऊन येणाऱ्या दिवसामध्येच निश्चितपणानं त्याचं परिवर्तन महापालिकेत देखील दिसून येणार. ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज खऱ्या अर्थानं पूर्ण होत आहे. आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब खऱ्या अर्थानं शपथ घेत असताना एक शिवसैनिक म्हणून मनाला एक मोठा अभिमान वाटत आहे, कारण आज एवढ्या भाजपच्या अशा जुलमी सरकारला पाडून आज तिन्ही पक्ष एकत्रित येऊन एक चांगलं सरकार
या जनतेसाठी देत असताना शेतकरी असतील, तरुण असतील, बेरोजगार असतील, या सर्वांसाठी एक चांगलं सरकार आणि एक सुरक्षित सरकार या महाराष्ट्राला मिळेल. ते भाजप सरकार पाडून आज आपली विकास आघाडी, महाविकास आघाडीची स्थापना झालेली आहे. शेवटी खऱ्याचा न्याय आहे. पहिल्यापासून जे म्हणत होते उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचं आणि तिघाची मिळून आघाडी करून आपण सरकार स्थापन करायचं. आता हे सरकार म्हणतायत हे सगळेजण हे सरकार टिकणार नाही, पण हे सरकार 100% एकशे 1% टिकणार आहे. आणखीन ते सरकार सध्या जरा पहिल्यांदा प्रश्न जे सोडवणार आहे ते शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणार आहे, महिलांचे प्रश्न सोडवणार आहे, त्याच्याशिवाय विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणार आहे. अशा पद्धतीने हे सरकार 5 वर्ष नाही, पुढच्या पण काळामध्ये हे सरकार टिकणार.